मराठी ते धडक ते धडक धमाका ऑफर दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा आता फक्त विद्यातीत श्री बालाज इलेक्ट्रॉनिक सोबत बजाज फायनान्सच्या धमाका ऑफर नुसार डबल डोअर फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी यासह कोणतीही वस्तू केवळ 499 रुपये भरून बजाज फायनान्सच्या हप्त्याने खरेदी करा आणि जिंका लाखोंची बक्षिसे लकी ड्रॉ नुसार 2 आर्टिका कार 6 पल्सर तसेच 500 ते 2000 पर्यंत कॅश डिस्काउंट सह 30 भाग्यशाली विजेत्यांना मिळणार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टूर वर जाण्याची सुवर्ण संधी लिमिटेड ऑफरचा आजच लाभ घ्या श्री बालाज इलेक्ट्रॉनिक्स भरणास मंगल कार्यालय शेजारी मायनी रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज. आता पुढची एक अत्यंत महत्वाची बातमी गुन्हेगारी क्षेत्रातून येते पाहूयात. विट्यातील मोबाईल शॉपिंग चालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात विट्यातील साई मोबाईल शॉपिंग चालकाचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री सारशिंगे परिसरात हा खळबजनक प्रकार उघडकीस आलाय. बालाजी करांडे असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बालाजी करांडे हा 27 वर्षाचा तरुण सागर भेंडवड येथील रहिवासी आहे. काल बुधवार रात्री 9 वाजता सुमारास खानापूर तालुक्यातील सारशिंगे परिसरातील ओढ्याजवळ कोणी तरुण गाडीवरून पडल्याचा निरोप भेंडवड येथील ग्रामस्थांना एका प्रवासी महिलेने दिला. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता सागर भेंडवड येथील बालाजी करांडे हा रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. यानंतर जखमी बालाजी याला ग्रामस्थांनी तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी रात्री उशिरा उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बालाजी करांडे याचा अपघाती मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. आज गुरुवारी सकाळी करांडे याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बालाजी करांडे याच्या उजव्या काखेत खोलवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे. उजव्या बाजूने केलेला हा वार फुफ्फुसात 2 इंचापर्यंत गेल्याची महत्वपूर्ण माहिती मेडिकल सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार बालाजी करांडे याचा निर्गुण खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बालाजी करांडे या 27 वर्षांच्या तरुणाचे विट्यात खानापूर रस्त्यावर साई मोबाईल शॉपिंग नावाचे दुकान आहे. बुधवार 6 नोव्हेंबर रोजी बालाजी करांडे आणि नेहमीप्रमाणे आपली मोबाईल शॉपिंग बंद करून विट्यातून आपल्या गावी सागर भेंडवडेकडे निघाला होता. यानंतर रात्री 8 ते 8:30 सुमारास त्याच्यावर हा खुनी हल्ला झाला असून करांडे याला जखमी अवस्थेत रस्त्याकडेला गाडीसोबत ढकलून दिल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे खानापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 37 वर्षांची अविरत सेवा देणारे विट्यातील पावले हॉस्पिटल प्रसूतीसाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चाची चिंता करताय कशासाठी? पावले हॉस्पिटल आहे सर्वांसाठी. नैसर्गिक आणि सिझर प्रसूतीसाठी हॉस्पिटल बिलामध्ये रुग्णांना देणार थेट 50% मोठी सूट. डॉक्टर गौरव पावले यांचा सल्ला आणि उपचार घ्या आणि प्रसूतीच्या भरमसाठ खर्चापासून मुक्ती मिळवा. पावले हॉस्पिटल आणि श्वेत डेंटल क्लिनिक प्रसाद थिएटर रोड महावीर नगर विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.